कपड्यांच्या आणि कॉस्मेटिकच्या दुनियात तुम्हाला हवं ते उपलब्ध असणार, एकाच वेळी मुलामुलींच्या व महिलांच्या खरेदीची इच्छापूर्ती करणारे खास दालन आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। किड्स वेअर मध्ये मुलामुलींसाठी सर्व व्हरायटीज, लेडीज साठी टॉप लेगिंग्स सर्व साइज मध्ये उपलब्ध, ओढणी हँडलूम मध्ये सर्व प्रकार मिळतील, तसेच कॉस्मेटिक मध्ये सर्व व्हरायटीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। महालक्ष्मी साडी सेंटर, बापट हॉस्पिटल समोर, कराड रोड, विटा। प्रोप्रायटर संदीप मेटकरी। साधू मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या 7 आरोपींना जामीन मंजूर। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा येथे ग्रामस्थांनी 4 साधूंना बेदम मारहाण केली होती। या प्रकरणी अटकेत असलेले 7 आरोपींना जत न्यायालयात हजर केले। न्यायालयाने या आरोपींना जामीन मंजूर केला आहे, त्याबद्दल काय म्हणाले आहेत आरोपींचे वकील पहा। आज आरोपी हजर केलं होतं, काय कोर्टाने ऑर्डर केलेली आहे, कुठले कुठले? ज्यावेळी पहिल्यांदा आज आरोपींना हजर केलं, त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यासाठी 5 पोलीस कस्टडी मागण्यात आली होती। आणि जे पोलीस कस्टडी मागण्यात होती ह्या बेसवर मागण्यात आली होती की अजून काही यामध्ये जे आरोपी आहेत निष्पन्न व्हायचे बाकी आहेत त्यांना अटक करायची आहे। आणि दुसरी गोष्ट, ह्या संपूर्ण केसमध्ये ज्यांना मारहाण झालेली आहे ते नेमके कुठले आहेत आणि कोणत्या ठिकाणी ते गेलेत त्यांचासुद्धा शोध घेऊन त्यांच्याकडनंसुद्धा विचारपूस करून आयडेंटिफाय करून घ्यायचं होती की हीच लोकं त्यांना मारहाण केलीच का नाही, आणि काही वाहनं जप्त करायची होती ह्या केसेसमध्ये। अशा ओव्हरऑल हा एक त्यांनी एक मुद्दा मांडला होता जे मेहरबान कोर्टाने कन्सिडर केलं नाही आणि सांगण्यात आलं की बेलेबल ऑफेन्स असल्यामुळं त्यांना पोलीस कस्टडी देणं येत नाही, म्हणून त्यांचा जो पहिला जो अर्ज होता आणि जी विनंती होती की पोलीस कस्टडी द्यावी म्हणून 5 दिवसासाठी तो फेटाळला। आणि नंतर आम्ही बेल ॲप्लिकेशन पुट अप केलो मेहरबान कोर्टासमोर, सरकार वकिलांचं म्हणणं मागवण्यात आलं आणि जे मुद्दे आम्ही मांडलो होतो रिमांडच्या वेळी तेच मुद्दे कन्सिडर करून मेहरबान कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे। मूळत हे सर्व जे काही आरोप लावण्यात आलेले होते, सेक्शन जे लावलेत Section 324, 323, 504, 906, 143, 145, 147, 148, 149 ऑफ IPC या सगळ्या बेलेबल होत्या। आणि बेलेबल असताना देखील इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने PC मागितली होती त्यामध्ये, आणि काही चुकीची पद्धत नाही पण त्यांनी मागणी केली कारण की त्यामध्ये तपास अजून होणं बाकी होतं, पण काही तांत्रिक गोष्टी पण असतात आणि त्या तांत्रिक गोष्टीचा विचार करून कोर्टाने ते त्यांचे जे काही पोलीस कस्टडीचे मुद्दे होते ते फेटाळले। त्याचबरोबर मेहरबान कोर्टाने एक व्यवस्थित बॅलन्स स्ट्रॅकआउट केला आहे की एका ठिकाणी हे जे आरोपी आहेत कारण की आपल्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, म्हणजे आपण इंग्लिशमध्ये असं म्हणून की व्हेरी प्रिन्सिपल्स ऑफ कार्डिनल प्रिन्सिपल्स ऑफ क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स असा आहे की अनलेस अँड अंटिल द अक्युज्ड इज प्रूव्ड गिल्टी इज इनोसेंट पर्सन, जेव्हापर्यंत आरोप सिद्ध होत नाही तेव्हापर्यंत तो निर्दोष आहे। त्या तत्वावर कोर्टाने असं कन्सिडर केलं की फक्त आरोप लावलेले आहेत ठीक आहे, काय हरकत नाही आरोप लावले, पण त्याचसोबत त्याचं जे काही लिबर्टी आहे स्वतंत्रपणा जो आहे तो विनाकारण खोट्या नोट्या कुठल्याही कारणावरती ग्राउंड घेऊ नये कोणी, म्हणजे Article 21 जो आहे भारतीय संविधानाचा Article 21 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्यामध्ये क्लिअर कट सांगितलं की नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ। तर आज मेहरबान कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तो योग्य पद्धतीने निकाल दिलेला आहे, त्यांनी प्रॉपर बॅलन्स स्ट्राईकआउट केला आहे। एक जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचे जे काय राईट आहे इन्व्हेस्टिगेशन करायचे आणि एका ठिकाणी जी लिबर्टी आहे आरोपींचा त्यामध्ये बरोबर त्यांनी ताळमेळ राखून मेहरबान कोर्टाने आदेश परत केलेला आहे आणि तो योग्य आदेश आहे। आणि आता दुसरा विषय म्हणजे असा की पुढची जी काही गती आहे या तपासाची, तर मेहरबान कोर्टाने असे पण आदेश केलेत की ह्यांना जर का जामीनवर सोडलं तर त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, त्यासाठी मेहरबान कोर्टाने एक अट टाकली, कंडिशन टाकलं जामीन मंजूर करत असताना की ह्या लोकांनी हजेरी द्यावी पोलिसाला आणि हे कुठं फरार होऊ नये आणि योग्य ते लायक जामीन द्यावं की जेणेकरून इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला ह्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन करायला कोणतेही व्यक्ती येणार नाही, त्यांच्याकडून सुद्धा आरोपीकडून सुद्धा। आज जे काही घटना घडली आहे आम्ही जे काही केस लॉ दिलो, आम्ही गुजरात हायकोर्टचा केस लॉ असं सांगण्यात आलं की ठीक आहे नो डाऊट बेलेबल ऑफेन्स आहे, तरीसुद्धा काही कारणाकरता
त्यांना पी सी देता येते, पण ते पी सी देता येते त्यामध्ये सेक्शन 4 आणि सेक्शन 5 ऑफ इंडियन प्रिझन ॲक्ट 1920 त्यांनी उल्लेख केला होता त्या गुजरात हायकोर्टमध्ये. आणि त्यामध्ये असं सांगितलं होतं की एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांना तपास करत असताना जर का आरोपींचं जे काय रेखाचित्र आहे, म्हणजे त्यांचे फिंगरप्रिंट्स, त्यांचे फोटोज, म्हणजे थोडक्यात त्यांचं जे काय बांधा आहे, म्हणजे चेहरेपट्टी वगैरे जे आपण घेतले जातात, ते जर का घेतले नसतील आणि जर का आरोपीला सोडून दिला आणि तो फरार झाला तर पुन्हा त्याचा शोध लावणं खूप कठीण होणार आहे. मग त्यासाठी सेक्शन 4 आणि 5 म्हणजे अवलोकन करून त्या कोर्टाने पी सी दिली होती. पण आमच्या ह्या केसमध्ये आरोपींना काल 10-11 अरेस्ट केलं होतं, म्हणजे 10-11 अरेस्ट केलं होतं, आणि तेव्हापासून कोर्टात हजर करून ते त्यांच्या ताब्यात होते. आणि त्यांच्या ताब्यात असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला त्या भरपूर वेळ होतं, तर त्यांचा चेहरापट्टी वगैरे सगळं करायला, हात म्हणजे फिंगरप्रिंट्स म्हणा, म्हणजे काय बाकीचे जे पर्सनल इंटिग्रेशनसाठी जे काही महत्त्वाचं होतं ते सगळं करून घेतलं. म्हणून एक गुजरात हायकोर्टच्या ज्या रुलिंगमध्ये सांगितलं होतं 4 आणि 5 त्याचं फुलफिलमेंट ऑलरेडी झालं होतं. ते फुलफिलमेंट झाल्यामुळं त्यांना आता पी सी देता येईल. हा एक सरकारी वकिलांना जे काही मुद्दे मांडले होते आणि सरकारी वकिलांनी केस लॉ ब्रिज केलं होतं आपल्या मुंबई हायकोर्टचं औरंगाबाद खंडपीठचं, त्यामध्ये 385 सेक्शन आणि 386 सेक्शनचं लावलं होतं. आणि त्यामध्ये बेलेबल ऑफिसमध्ये सुद्धा पी सी देता येते. आणि त्यामध्ये हायकोर्टाने 5 पोलीस कस्टडी ग्रँट केलं होतं, मॅजिस्ट्रेटने ॲक्च्युली ग्रँट केलं होतं 5 तरी चॅलेंज केलं होतं हायकोर्टमध्ये. हायकोर्टने पण सांगितलं की मॅजिस्ट्रेटने केलं ते योग्य आहे 5 पोलीस कस्टडी, पण त्याचे जे काही फॅक्ट्स आहेत ते टोटली डिफरंट होते. कारण की खालती भैरवान कोर्टाने तिकडच्या ज्यांनी काही पी सी दिली होती त्यांनी असं सांगितलं होतं की 385 जरी बेलेबल असला तरी एफ आय आरचं जर अवलोकन केलं तर त्यामध्ये 386 केस मेड आउट होते आणि 386 हा नॉन बेलेबल आहे, म्हणून त्यांनी पी सी ग्रँट केली होती. पण आपल्या केसमध्ये जर एफ आय आरचं टोटल अवलोकन केलं तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नॉन बेलेबल ऑफेन्स मेड आउट होत नव्हता. पण नॉन बेलेबल ऑफेन्स मेड आउट होत नसल्याने त्यांना ते त्या केसवर त्यांना काही इफेक्ट झाला नाही, ॲप्लिकेबल झाला नाही, म्हणून त्यांची पी सी दिली नाही आणि आम्हाला एफ आय आर ग्रँट केलं. आणि त्याच बेसवर आम्ही जे काही केस लॉ दिलं तो गुजरात हायकोर्टचं तो. आणि सेक्शन 436 जो आहे तो सर्वात महत्त्वाचा एक सेक्शन आहे यामध्ये, की ज्याच्यामध्ये आरोपीला हक्काने जामीन मागता येते आणि ते जामीन द्यायचा अधिकार पोलिसाला सुद्धा आहे, जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्याला सुद्धा आहे. आणि कोर्टासमोर जर त्याला हजर केला असेल आणि त्याच्याकडे जामीनदार पण नसेल तरी सुद्धा पर्सनल बॉन्डवरती सोडायची तरतूद त्या 436 आहे. हा 436 फार कमी लोकांना माहिती आहे की 436 हा भारतीय संविधानाने दिलेला हक्क नाही आहे, हा स्टॅट्युटरी राईट आहे. तरीसुद्धा त्याचं जे काय उपयोग केला जातो 436 त्याचा पुरेपूर उपयोग करून आम्ही ते बिलवरती सोडलं. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, पीव्हीसी, मयूर बंब, सीपी फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.